नमस्कार, राम 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 राम। कसे आहे सगळे, मजेत ना? आणि हसताय ना? हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहित आहे तुम्ही नेहमी हसत असता आणि मजेत असता। आमचा जो डॉक्टर आहे निलेश साबळे, तो हा प्रश्न विचारते, त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे। आणि लोक हसतात ना, ते काही लिहून देणार आहे तुला आता? म्हणजे पोरगा तसा चांगला आहे, पण पुण्याचा असल्यामुळे थोडासा जरा प्रॉब्लेमॅटिक आहे। नवीन वर्षाचं तुमचं स्वागत करतो मी या नवीन वर्षामध्ये। आज मी पहिल्यांदा या ठिकाणी अँकर म्हणून उभा राहिलेलो आहे, कारण थोडेसे चेंजेस कार्यक्रमामध्ये करणं फार अत्यंत गरजेचे असल्यामुळे। म्हणजे माझा जो आणि मी हा प्रोग्राम एका लेवलला, अरे असं असं दे रे चांगलं, लाज लज्जा शरम काही तुम्हाला? मी यायच्या आधी तुम्ही कार्यक्रम सुरू कसा केला? अरे बाबा कसा केला, म्हणजे नवीन वर्ष आहे ना, नवीन वर्षाची सुरुवात काही अशी नवीन पद्धतीनं केली पाहिजे की नाही पाहिजे मला तुम्ही सांगा। म्हणून कसा आहे ना, माझा स्वभावच असा आहे मुळात, का मी प्रत्येक वर्ष काही काही असं नवीन नवीन करत असतो। हे कोण बोलतोय बघा, मारुतीची आरती सुद्धा जे वराडीत करतात ते स्वतः काहीतरी वेगळं करा ना। आणि हे काय केलं, हे काय केलं तुम्ही, हे कशावर काय घातलंय? हे बघ, माझी एक तत्व आहे, माणूस किती मोठा झाला तरी त्यानं आपल्या गरिबीतले दिवस विसरू नये। अच्छा, हे की मी गरिबीतून वर आलेला माणूस। हा हा यांचा भूतकाळ आहे, हा हा यांचा भविष्यकाळ आहे। नशीब तो भूतकाळ घरी विसरून नाही आला तुम्ही, तो वर्तमान काळ बिघडला असता तुमचा। थांबा थांबा, तुझा आहे काय? अरे हे येत आहेत की काय घरी? हॅलो हॅलो, कुठून बोलताय? दारातून। मला तसेच परत जाता येत आहे का बघा ना? काय बोलतेस? अरे माझा आजोबा आहे, आजोबा। आजोबाला असं बोलता? दारातून वापस पाठव। अरे असं बोलता काय, असं बोलता? तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, फ्री मध्ये देतो। आल्यावरती तुम्हाला कळेल कसा माणूस आहे। तू ना सांस्कृतिक लेस झालेला आहेस, असं असतं काय? ठीक आहे, आता आलाय तर या, डोक्याला ताप। अरे नवीन वर्ष म्हटलं, म्हातारा माणसाला इज्जत करायला पाहिजे म्हटलं। हे असं का पांढऱ्या केसाचं पेंग्विन झालंय तुमचा? हे काय 40 वर्ष बोटीवर होतो ना, म्हणून असं होतो। मला एक गोष्ट सांगा बाजूला, मला न सांगता यायची हिम्मत कशी करता विदा? मी तुझा वागोबा आहे ना, आजोबा आहे ना, तुला काय विचारायचं? हे असे करतात, असं करतात, असं बोलतात आजोबाशी, असं बोलतात। 500 रुपये द्या ना मला सुट्टी। काय 500 रुपये सुट्टी? आले आले पैसे, मी माझ्याकडे पैसे नाही, अजिबात नाही देणार। रिक्षावाल्याचे द्यायचे? मी देणार नाही। अरे माणूस बघ, 500 रुपये सुट्टी मागून आला, म्हणजे केवढा मोठा आसामी असेल तुझा आजोबा। हो आसामी आहेत, वाटतं ते साऊथ इंडियन फक्त। मस्त जॉब आता, ते 500 रुपये देऊन टाक त्यांना। माझ्याकडे पैसे नाही तुमचे, तुम्ही बघा। हा माणूस नुसता सांस्कृतिक लेस पणा। अरे असं करत जाऊ नको रे मित्रा, का आप्पाजी हे घ्या आणि जा रिक्षावाल्याला द्या। हा द्या पटकन, खिशात का ठेवले? रिक्षाने गेल्यावर देईल की? पण तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली आमच्या तुकरटवाडीत? अरे मग काय करणार, एकटा माणूस कसा राहील गावाकडं? ते कुणीतरी म्हटलं ते ना, एकटा जीव, एकटा जीव, एकटा कसा जीव? काय कसले घाणेरडे मग घडवता? ये ग, आजोबा, हे आजोबा। अरे आजोबा, 2 वर्षापूर्वीच आमची आजी वरती अपलोड झाली होती, ही कोण डाउनलोड केली आहे? गर्लफ्रेंड। फ्रेंड बर, ह्या करतात काय? ह्या गायिका आहेत, कमर्शियल। कमर्शियल गायिका? हा प्रागिक नाही, कमर्शियल गायिका आहेत। वा वा, काहीतरी ऐकवा म्हण ग। कसं वाटलं? अच्छा अशा कमर्शियल आहेत त्या? बर, सिग्नलला गाती ती। सिग्नलला? सिनेमात गाती, सिनेमात। वा वा, आमची खोली कुठे? इथं लॉजिंग आहे। कुठे? इथे लॉजिंग नाहीये। मी काय म्हणते, मी ऐकलं इकडे तुमच्याकडे कार्यक्रम आहे।
हो आहे आहे तर माझं गाणं गाणं द्या. तुमचं गाणं? हा यांचं गाणं घ्यायचं. मग डुबून मरल तो म्हणाला. अरे गावाचं नाव ठुकरटवाडी आहे म्हणून असं गाणार तुम्ही? आओ येत काहीच नाही. हा बलन नको ते गाणं प्लीज नको. आओ तुम्हाला सांगतो दिवाळी आली ना की घराला रंग देतच नाही, कलर फक्त टाकायचा. हॉल टू किचन एका तासात रंगून बाहेर. हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी न्यू इयर चा असला. अरे अब तेरे नामचा सलमान खान चौरा पिकला अनंतली कुणी आणली. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी न्यू इयर. अच्छा असलं हे डेंजर आपलं काय 31 काय काय तयारी केली सांग बाबा. सगळी तयारी छान भारी बोल. मग असं ते टीव्ही मध्ये दिसत नाही का असं ते बर्फामध्ये गाडी जाते की डेकोरेशन केली आपण बाजू सर. अरे वा क्या बात आहे, ही बर्फाची गाडी केली तुम्ही टीव्ही तशी काय अशी बर्फाची गाडी अशी बर्फांना जाते अशी ती. ते कळलं मला. हे काय लावलंय त्या गाडीला ते सांगा मला. अरे काय लावलं म्हणजे बोकर लावलेत बोकर. अरे रेंडियरच्या रेंडियरच्या गाड्या असतात परदेशात. त्या नाही रे बोकरच असत ना ते. त्याला शिंग असतात. अरे तुला शिंग पाहिजे तर आपण बैल लावू ना. बैल लावू त्याला. रेडियम कशाला लावला पाहिजे? काय रेडियम? रेडियम नाही रे रेंडियर म्हणतात त्याला. तयारी काय अरे हे बघ मी काय म्हणतो जाम भारी आपण प्रोग्राम ठेवायचा एकदम कार्यक्रम ठेवा. अशी डान्स अशी गाणी एकदम. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट थांबा सगळ्यांनी एक मिनिट थांबा. हे काय चाललंय? निषेध आहे. शांत बसा सगळ्यांनी शांत बसा. निषेध आहे माझा निषेध आहे. अरे तुम्ही ऑडियन्स मध्ये ठीक होता ना आता काय डायरेक्ट आमच्या घरात घुसला तुम्ही. मला सोडून तुम्ही कार्यक्रम करताच कसं मला कळत नाही. तुम्हाला धरून केलं तर चालेल का तुम्हाला? नाही नाही एक मिनिट थांबा. कोणी कोणी ठेवला कार्यक्रम? मिनी. ही मिनी कोण आहे बोलवा. अच्छा असलं मिनी म्हणजे आपण. मी स्वतः. नाही नाही मी काय म्हणते की आपण जर नववर्षाचं स्वागत करतोय तर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवूया ना आपण. ठीक आहे ना सांस्कृतिक बालगुडेला डान्सला बोलवूया. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असं भावगीतांचा वगैरे कार्यक्रम ठेवूया आपण. हो माझा चालेल ना. काय संबंध भावगीतांचा कार्यक्रम बोलले ना तू. भावगीतांचा नाही भाऊ नाही हो भाव भावगीत भावगीत राहते ना. भावगीत म्हणजे म्हणजे भावानं बहिणीसाठी गायलेलं गाणं. अच्छा जाम भारी. रे देवा काय हे बघा यांचा दर्जा. काय दर्जा? दर्जा दर्जा आहे पण चुना नाही. हे वेगळं हे वेगळं. नाही नाही रिक्षावाला चुकला निघालं पाहिजे. मी काय म्हणतो एक मिनिट आपण आयटम सॉन्ग ठेवूया. दिसतो आठ तू आता गप्प बसणार ना ते 5-5 हजार कट. अरे जरा माझं ऐकून घ्या. भांडणं काय करतात तुम्ही? नवीन वर्षाची सुरुवात अशी वादावाद करून करायची असते का? नाही नाही. आणि हे काय माझं गाणं ठेवा माझी स्टाईल ठेवा माझं गाणं ठेवा. संगीत असं कुणी वाटून घेतं का? अरे असं म्हणतात संगीत दोन माणसांना जोडतं. दोन माणसांनाच काय दोन देशांना पण जोडण्याचं काम करतं. आणि मग आपण असं भांडायचं का? नाही आपलं काय झालंय आता आपण ठरवून घेतलंय हा माझा संगीत प्रकार हा तुझा संगीत प्रकार हे माझ्या आवडीचं गाणं हे तुमच्या आवडीचं गाणं. मला वाटतं हेच सगळं आपण आता हळूहळू ना विसरायला पाहिजे. आणि हीच दोन वेगवेगळ्या संगीतांमधली दरी आज आपण कमी करण्याचं काम करणार आहे. म्हणून कार्यक्रम तुमचाही नसणार आहे. कार्यक्रम तुमचाही नसणार आहे. कार्यक्रम असणार आहे माझा. आणि आज तो आगळा वेगळा कार्यक्रम नवीन वर्षाच्या निमित्तानं मी तुमच्या समोर सादर करणार आहे.
क्या बात है। 2015 संपवून 2016 मध्ये आपण आलेलो आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा सुंदर काय व्हावी। क्या बात है। जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजेत। प्रत्येकाला आता हा प्रश्न पडला असेल की महाराष्ट्र दौरा तर सुरू आहे, महाराष्ट्र दौरा सोडून तुम्ही इकडे कसे काय आलात, का महाराष्ट्र दौरा संपला? नाही, महाराष्ट्र दौरा संपलेला नाही, तो चालूच आहे, तो अविरतपणे असाच पुढे सुरू सुद्धा राहणार आहे। पण काय झालं ना मंडळी, महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही सगळे कलाकार थुकरटवाडी सोडून बाहेर गेलो आणि आपण काय करतो, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला आपल्या गावातून दुसरीकडे जातो। आम्ही कुठं जायचं, आम्ही ऑलरेडी बाहेर होतो, आम्ही ठरवलं उलटं करूया, आपण आपल्या गावात येऊयात। म्हणून ही थुकरटवाडी छान सजवली आहे तुमच्या सगळ्यांसाठी। महाराष्ट्राचं असंच आहे, एका घरातून सूर निरागस हो, दुसऱ्या घरात शांताबाई। कारण मराठी माणसाला ना व्हरायटीची आवड आहे, माणसांना व्हरायटी फार गरजेची वाटते आणि व्हरायटी लागते सगळ्यांना। म्हणूनच आपल्या मराठी माणसांचं कसं आहे की पुरणपोळी आणि मोदक जेवढ्या आवडीने खातात ना, तेवढ्याच आवडीनं तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर सुद्धा ते ताव मारत असतात। म्हणून हे आगळं वेगळं फ्युजन खरं तर नवीन वर्षाच्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे। आणि मंडळी, जिथे गाणं येतं, जिथे संगीत येतं, तिथे मानापेक्षा ऐकणाऱ्याचा कान महत्त्वाचा असतो। जे ऐकणाऱ्यांचे कान आज या ठिकाणी आतुर झालेत तुम्हा सगळ्यांना ऐकण्यासाठी आणि हे आगळं वेगळं फ्युजन नक्कीच महाराष्ट्राला आवडलेलं असेल, मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी यांचं। अतिशय मनापासून मी स्वागत करणार आहे आपल्या निरागस सुरांनी, आता घराघरात जे पोहोचलेले आहेत आणि शास्त्रीय गायन नाट्यसंगीतावर आपली पक्की पकड असणारे महेश काळे। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या शास्त्रीय गायनानं सगळ्यांना संमोहित करणारी एक गायिका सावनी शेंडे। आणि स्वागत करूयात आपल्या आगळ्या वेगळ्या आवाजानं, आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारी एक गायिका जी आपल्या लोकगीतांमुळे आणि आता सिनेगीतांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे। जोरदार टाळ्या रेश्मा सोनावणेसाठी। अतिशय मनापासून स्वागत करूयात लोकसंगीताचे सम्राट नंदेश उमाप। आणि आता स्वागत करूया शांत वाईकी चलनेके आवाज जो घराघरात पोहोचवते व आपल्या सगळ्यांचे लाडके जोरदार टाळ्या झाले पाहिजे संजय लोंढे यांच्यासाठी। सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा। बाकी मंडळी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि नवीन वर्षात तो प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय जो मी नेहमी विचारतो, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा। मला सुरुवात करायची आहे जयतीर्थ सरांपासून। सर, आज ही आगळी वेगळी आम्ही थीम केली आहे, पहिले तर ही थीम कशी वाटली तुम्हाला? खूप छान, खूप। आणि आपण नेहमी प्रोग्राममध्ये वगैरे जातो गातो, परंतु मीडिया जरुरी आहे कलाकारांना, आणि मुख्य क्लासिकल जे आपण गातो हे मीडिया काही वेळा आपल्याला कमी मिळू शकतो, म्हणून हे जे आहे तुमचं जे प्रोग्राम खूप फेमस आहे आणि आमचं भागात पण खूप बघतात, कर्नाटकमध्ये पण बघतात लोक प्रोग्राम, आवर्जून बघतात। आणि मी सांगितलं मी झी मराठीचं हे जे शो आहे मी जाणार आहे, अरे सर आपल्याला सांगा आपण पण बघणार, एवढं तुमचा शो फेमस आहे। चला हवा येऊ द्या कन्नडमध्ये काय म्हणतात, चला हवा येऊ द्या, म्हणजे मी त्यांना सांगतो की हे बघा तुम्ही आमचं, काय म्हणतात चला हवा भरली, हवा हवा भरली, हवा भरली, आम्ही फुगेटमध्ये हवा भरली, तुम्ही पण बघा हवा भरली। शास्त्रीय संगीत हा तुमचा बाज आहे आणि तुम्ही वाहून घेतलंय शास्त्रीय संगीताला, थोडक्यात विचारेन सर सुरुवात कशी झाली होती? मग घरी ऍक्च्युली आईपासनं मला म्हणजे हे मिळालं। अच्छा। आणि आई क्लासिकल गात नव्हती, कानडीमध्ये देवाची गाणी वगैरे गात होती, आणि मी कुठे असतो हुबळीला, तिकडे इतकं महान कलाकारांनी आमचं शास्त्रीय संगीताला त्यांचं खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे, सवाई गंधर्वजी हो, आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजी, आणि गंगूबाई हानगल, मल्लिकार्जुन मनसूर, बसवराव राजगुरू आणि कुमार गंधर्वजी,
हे इतकं संगीत क्षेत्रातलं नामवंत कलाकार, आपण म्हणतो रत्न, सगळे एक रत्न आहे, गंधर्व आहे सगळे. मी लहान असताना तिकडे जेव्हा मी ऐकत होतो ते संस्कार मला घरी पण आई ऐकवायचे, हे मला पुढे हेल्प झालं आईकडनं. वा वा वा. आता येणार आहे सावनी तुझ्याकडे. मग सुरुवात तू कधी केली होतीस आणि कशी होती ती सुरुवात? मला आठवत आहे की पहिल्यापासून 24 तास संगीतमय वातावरण घरी असायचं आणि आजी तिच्या शिष्यांना शिकवत असायची. आणि साधारण मी 6 वर्षाची होते तेव्हापासून आजी म्हणली, अगं चल तू नुसती बसतेस शिष्यांसमोर, तर तुला काहीतरी येत आहे का बघूयात आपण, एक 7 लाव. तर तेव्हा तिच्या लक्षात आलं की बऱ्याच बंदिशी मला आपोआप पाठ झाले होते ऐकून. आजी कुसुम शेंडे स्वतः किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरची ज्येष्ठ अभिनेत्री, आणि तिच्याकडून किराणा घराण्याचं सगळं शिक्षण मी घेतलं. त्यानंतर वडील माझे शोभा गुरुटू यांचे शिष्य, तर त्यामुळे उपशास्त्रीय संगीत म्हणजे ठुमरी दादरा गझल याचं शिक्षण वडिलांकडून डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडून. आणि माझं परमभाग्य की वयाच्या 12व्या वर्षीपासून डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे त्यांच्याकडे मी ग्वाल्हेर गायकीचे धडे गिरवले. तर असे खूप महान गुरु मला भेटले आणि त्याच्यातले 2 तर अक्षरशः घरीच, तर त्यामुळे खूप छान वातावरणात वाढले मी, हे माझं भाग्य समजतं. वा वा वा. तर कसं आहे फ्युजन ही थीम आता आहे आणि आमच्या गावातले काही नट मंडळी आहेत, काही गायक आहेत, त्यांनी एक गाणं तयार केलंय आणि ते एक आगळं वेगळं फ्युजन आहे. बघूयात मग आता त्यांनी काय बनवलंय. कसं आहे की वेगवेगळ्या चालींवरती आत्तापर्यंत आम्ही गाणं इथं बसवलेलं आहे, पण चला हा वायुदेच्या इतिहासात आज असं करायचं आम्ही ठरवलं की आपली आपली एक चाल का बांधू नये. आणि या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत तुषार देओल ज्यांनी एक गाणं खास चला हवा येऊद्याचं बनवलंय, जे नवीन वर्षाच्या निमित्तानं या महाराष्ट्रासमोर आम्ही आणतोय.
सगळ्यांच्या पायाला मुंगे आल्या तर बहुतेक सगळे उभे राहतात. सॉरी आम्ही खूप वेळ गायलो, सगळ्यांच्या पायाला मुंगे आल्या, पण आमच्यासाठी स्टँडिंग ओवेशन हे मी ते पण या लोकांनी दिलं, मला खूप आनंद झाला. दोन आठवड्या महेश तुमच्याकडे आता येणार आहे. कट्यार काळजात घुसली सुपर डुपर हिट झालाय, त्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि या सिनेमानं असं झालं की आत्ताच्या लहान मुलांपासून तरुणांच्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा ही गाणी ऐकायला मिळतात. कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला असं वाटतं की आजोबाजींच्या वयाचे जे होते त्यांनी हे ओरिजिनल नाटक पाहिलंच होतं. खरं आहे. आणि त्यांच्यामुळे आई वडिलांच्या वयाचे जे होते त्यांना त्याचे संस्कार झाले होते. पण आता ही नवीन जी जनरेशन आहे त्यांना ह्या पिक्चरमुळे, ह्या चित्रपटामुळे चांगले संस्कार झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा आजोबाजी, आई वडील आणि नातवंडांची आवड एकच असती, गाणं एकच आवडतं, तेव्हा त्यांची जनरेशन गॅप कुठेतरी कमी होते. वा. नंदेश सर आता आपणाकडे येणार आहे. नंदेश सर आले म्हणजे धमाल असते, मजा असते, हे मी नेहमीच उल्लेख करतो आणि ती आज सुद्धा असणार आहे. बिलकुल. या विषयावर आपण यापूर्वी बोललेलो आहे की घरातच संगीत आहे आणि अगदी तुम्ही आलात म्हणजे बाबा येतात, हे माझं एक मागचं वाक्य होतं. तसे आज नवीन वर्षाच्या निमित्तानं पुन्हा एकदा बाबा इथं आलेले आहेत तुमच्या निमित्तानं. मला सांगायला खूप आवडेल की तुम्ही जसे म्हणालात की बाबाच्या मुळेच आम्ही, त्याची पुण्याई आहे म्हणून आम्ही इथे आहोत. कारण बाबाच्या मुळेच जे काही शिकलो आहे आज, म्हणजे अजूनही मी म्हणतो की लोकसंगीत अजूनही मला कळलं नाही आहे, अजून खूप पल्ला आहे, गाठायचं आहे. पण जे काही बाबांना आम्हाला जे शिकवलं त्याच्यामुळे आज, आणि त्याच्यामुळे मी आज इथे, या इतक्या दिग्गजांसोबत मी आज इथे आहे. क्या बात, क्या बात. आणि जांभूळ अख्ख्यांना सुद्धा 25 वर्ष पूर्ण होतात. कशा आहेत भावना? खूप 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 आनंद होतो आहे. कारण आणि हे भाग्य माझ्या वाटेला येणार हे मला माहीत नव्हतं खऱ्या अर्थानं. जेव्हा नाटक मी 2012 सुरुवात केली या नाटकाला, कोण करणार म्हणून बाबाची भूमिका, ताकद नव्हती, म्हणजे
भय होतं फार, कोण करणार इतकं मोठं त्याने उभं केलेलं द्रौपदी सूत्रधार आणि गायन आणि नाचण, आरे हा, ते मी तर घाबरलो होतो. पण या सगळ्या कलाकारांनी मला बळ दिलं आणि उभं केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी विचारलं आमच्या सहकाऱ्यांना जे बाबांपासून करत होते की तुम्हाला आता 25 वर्ष केव्हा होणार आहेत, हा आत्ता 2015, अरे म्हटलं वा, चला आपण नाटक सुरू करूया, नाटक बंद नको करूया आणि 100वा प्रयोग त्याच दिवशी करूया ज्या दिवशी 25 वर्ष पूर्ण होते. क्या बात है. आता येणार आहे तिच्याकडे जिची महाराष्ट्रातले सगळे रिक्षावाले वाट पाहतात. सतत म्हणतेस वाट बघतोय रिक्षावाला, वाट बघतोय रिक्षावाला. एकदा ते दे ना त्यांचे पैसे, किती वेळ देणार त्याच्यावर. रेश्मा, मनापासून स्वागत. आणि खरंच ही सुपर डुपर हिट गाणी आहेत. टाळ्या सांगतात. खरं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण जेव्हा मी स्टार्टिंग केलं 12 वर्षाची असताना मी सुरुवात केली आणि माझ्यासाठी माध्यम काय होतं पुढे यायला, ते एकमेव म्हणजे कव्वाली क्षेत्र. वा. तर मी कव्वालीचे कार्यक्रम केले आणि अध्यापही करते, कारण माझी सुरुवात तिथून झालेली आहे. त्याच्यानंतर मला ऐकता ऐकता एकनाथ माळी, मुकुंजी सोनावणे असे चांगले मार्गदर्शक लाभले. आणि खरं तर माझ्यासाठी जे स्ट्रगल केलं ते माझे काका आणि माझे वडील, बोलायला हरकत नाही आहे, खूप केलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर कव्वालीतून ऐकता ऐकता मला चांगला रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद चांगला मिळाला. त्याच्यानंतर मग 14 वर्षाची असताना वाट माझी बघतोय रिक्षावाला आणि नाखवा बोटीनं फिरवाल, काही दोन गाणी माझ्या नशिबात आली. आणि आज मला आनंद होतोय निलेशजी सांगायला की आज वाट माझी बघतोय रिक्षावाला हे आउट ऑफ इंडिया आहे. वा वा. आणि हा रसिकांचा आशीर्वाद आहे, बस बाकी शब्द नाही आहेत. थँक्यू. आणि आता येणार आहे ज्यांनी सगळ्या जगाला वेड लावून टाकलेलं आहे. बर सर, हे बघा, आम्ही बोलायच्या आधीच ते शांताबाई शांताबाई सगळे सुरू झालं. आणि सगळ्यात गमतीदार गोष्ट अशी की गेल्या सोमवारी जो एपिसोड सगळ्यांनी बघितला असेल, शांताबाई या गाण्यावर सगळेजण नाचले. पण जेव्हा नाना पाटेकर सर आले होते आणि महेश मांजरेकर, ही दोन दिग्गज माणसं मंचावरती होती आणि शांताबाई हे गाणं सुरू झालं आणि नाना सरांनी ठेका धरला, महेश सर नाचले, कसं वाटतं? क्या बात आहे. प्रथमतः जीचे आभार आणि शांताबाईची कृपा. हे सत्य आहे, शांताबाईची कृपा झालेली आहे. नाना नाचले एवढे मोठे ग्रेट ॲक्टर आज कसलेले. परवा मी बघताना, काल बघताना मला अक्षरशः माझं हृदय भरून आलं होतं. कुठं मी तो झोपडपट्टीत राहणार आहे एक, आणि कुठं ते गाणं कोण नाचतंय माझ्या गाण्यावरती, आवाज तर माझाच माझ्या कानावर येतोय. जास्त लक्ष देऊन मी ऐकत होतो की खरंच माझाच आवाज आहे का काय, कुठला वेगळा लागला. इतपत आणि इतका आनंद की माझी मुलं देखील एकदम हर्षून गेलेत. मला परदेशातून फोन आले, कॅलिफोर्नियातनं फोन आहेत, मला लंडनवरनं फोन आहेत की शांताबाई आपलं महाराष्ट्राचं गाणं इथपर्यंत आलेलं आहे म्हणून. आज बरं वाटतं मला ते ऐकून. खरं तर शांताबाई खूप हिट झालेली आहे, पण याही आधी तुमची बरीच गाणी हिट झाली. त्यातलं एक गाणं म्हणजेच धनगरवाड्यात घुसला ग देव, तर ते गाणं जर तुमच्याकडून ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल. तर मंडळी, खूप छान वाटलं की आज आमच्या विनंतीला मान देऊन ही सगळी दिग्गज गायक मंडळी आमच्या या थुकरटवाडीमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला आलेली आहेत. पण कसं आहे, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हटल्यानंतर ते एका भागात संपणं शक्य नाही आहे. म्हणून या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की प्लीज आज तुम्ही मुक्कामी आमच्या बरोबर राहा आणि उद्या पुन्हा एकदा आपण खूप गप्पा मारूयात आणि
छान छान गाणी मला ऐकायची इच्छा आहे सगळ्यांकडून. तर याच सगळ्या दिग्गजांच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात. बघायला विसरू नका, चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.